थेट जाऊयात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलतात. गटाने पुढे चालवला पाहिजे, पण ह्यांच्या जाण्याची जी पोकळी आहे ती भरून निघणं अवघड आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो, त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी यासाठी परमेश्वराचं प्रार्थना करतो. दादा, फक्त एनडी पाटील म्हणजे फक्त राजकीय असं नव्हतं, तर एक मोठा सामाजिक किंवा इतर चळवळींचा जो वारसा आहे तो लाभलेला आहे. देशातच संपूर्ण मोठी एक ओळख होती. काय नेमक्या आठवणी तुमच्या आहेत त्यांच्यासोबतच्या, कारण तुम्ही भेटत देखील मधल्या काळात होता आणि कोविडमध्ये तर खूपच त्यांची तब्येत ढासळत चालली होती. युवागाने माझ्यावर त्यांचं खूपच प्रेम. दोन विरुद्ध विचाराची मंडळी असून सुद्धा ते नेहमी असं म्हणायचे की बा खरं ते खरं, खोटं ते खोटं तू म्हणतोस, आणि त्यामुळे मला नेहमीच तुझ्याशी बोलायला आवडतं. टोलच्या आंदोलनामध्ये त्यांनी ते अनुभवलं. सत्ता होती तरीसुद्धा टोल हा एका अर्थाने सर्वसामान्य माणसावरचा जिजिया कर होता, त्यामुळे त्यांच्या खांद्याला खांदा भेटून आम्ही संघर्ष केला, मंत्री असतानाही केला. आणि देवेंद्रजींना आम्ही हे समजावून सांगण्यात यशस्वी झालो की हा जिजिया कर आपला रद्द करायला लागेल. त्यांनी त्या आंदोलनात एकदा आम्ही त्यांची भाषणं म्हणजे खूप मर्मभेदी असायची, त्यात त्यांनी एकदा असं म्हटलं की ही टोलची खोकी जोपर्यंत ह्या शहरातून जात नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. आणि त्यामुळे ज्यावेळेला टोल गेला आणि टोल गेल्यानंतरसुद्धा खोकी राहिली, तर देवेंजी आले होते आणि आम्ही भेटायला घरी गेल्यानंतर मी देवेंजीने असं म्हटलं की आता महानगरपालिकेला जाऊन ती खोकी पहिली काढा, कारण ह्यांचा हा खोकी शब्द जो आहे तो लोकांच्या मनापर्यंत पोचला. असं टोलच्या आंदोलनामध्ये दोन विरुद्ध विचाराची माणसं आम्ही असूनही खूप एकत्र संघर्ष केला. दरम्यान याच संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी काय आठवणी जागवल्या पाहूया. ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील सर आम्हाला सोडून गेले, हा फार मोठा धक्का आहे. महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारानं काम करणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा, सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा एक आधारवाढ केलेला आहे. आमचे सर्वांचे ते विश्वाचार्य होते असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. एक चालतं बोलतं विद्यापीठ आज आम्हाला सोडून गेलेलं आहे. खासदार संभाजीराजे यांनी काय आठवणी जागवल्या पाहूया. मोठे व्यक्तिमत्व होतं, त्यांनी काही मागं पुढं न बघता समाजहित हे एवढंच ध्येय ठेवून त्यांनी आपला आयुष्यभर कार्य केलेलं आहे. एन डी पाटील, कैलासचे एन डी पाटील साहेबांसारखे अनेक योद्धे तयार व्हावेत हीच या प्रसंगी मी बोलू शकतो. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे